लबाड लांडग्याचा लबाड लबाड पिल्लू आहे ते. ही लबाड लांडग्याची लेख बोलते, त्या विषयावरती फार काय लक्ष देण्याची आवश्यकता नाही. गोप्यासारख्या रानडुकराला वेळीच आवर घाला. तोपर्यंत अजूनपर्यंत मिशा आणि दाड्या पण त्यांना फुटलेल्या नाही आहेत, आवाजाचा कंठ पण फुटलेला नाही. थोडं आत्ताच अंड्याच्या बाहेर आलेलं आहे, थोडं जग पाहावं, अनुभव घ्यावा. हा व्हिडिओ तर चालूच आहे, माझी दाढी आहे आणि जिथं जिथं केस बाहेर सगळीकडे केस आहेत, त्यांनीच कुठंतरी आरशात बघावं. ज्याच्या बोटावर मशीन असते आणि बोलण्याचंही जमत असत, चालण्याचं असं वाटतं का बाई चालली का हात चालू बाई चोट्टाले का तुझी बायको चोट्टी तू चोट्टा. शानपणा मारायचं नाही, बोलायचं नाही, सिद्ध करून दाखव मला, साले आराम करा. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाही, पण गेल्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. एकेकाळी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मधू लिमे, मधु दंडवते अशा दिग्गज नेत्यांचा वारसा सांगितला जायचा. त्यांच्या एकमेकावरील टीका आणि मैत्रीचे किस्से आजही सांगितले जातात. अलीकडच्या काळातील राजकीय विरोधक आणि मैत्री जपणारे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार, गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख हे देखील उदाहरण आहेत. पण सध्याचे नेते मंडळी ही परंपरा हा वारसा विसरून गेलेत. सध्या चर्चेत असलेले वादग्रस्त विधान म्हणजे भाजपचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते म्हणून घेणारे गोपीचंद पडळकर, हे ते काय बरळले ते पहा. नाही नाही, त्यांची भावना आमच्याविषयी स्वच्छ नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचा लबाड लबाड पिल्लू आहे ते, त्यांना आम्ही मानत नाही, त्यामुळे मी त्यांना कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही द्यायची काही आम्हाला आवश्यकता वाटत नाही आहे. त्यामुळं ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्या दोघांना मी पत्र दिलंय. ही लबाड लांडग्याची लेख बोलते, त्या विषयावरती फार काय लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या, लोकांच्या चपल्या फाटल्या, तुमच्या बापांनी, तुम्ही, तुमच्या भावानी, पुतण्यानी, कुणीच तिकडे बघितलं नाही. तुम्ही जास्त पुळका आणायची गरज नाही. आता आमची लोकं सगळी हुशार झालेली आहेत, मुलं सगळी हुशार झालेली आहेत, त्यामुळं त्यांनी काय सजेशन करावं, लोकांची त्यांच्याविषयीची भावना ती त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे काय बोलल्या, शरद पवार काय बोलले, अजित पवार, ह्याला काय आम्ही काढायची किंमत देत नाही. आणि त्यांची भावना ओटात एक आणि पोटात एक असते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. पडळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी. हे आमदार होण्यापूर्वी समाज प्रबोधनावर व्याख्यान द्यायचे. आता त्यांची भाषा पहा. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी, आपल्याला आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो की तुमचा पालतू कुत्रा गोप्या हा अवकाशाच्या बाहेर भुंकलेला आहे, ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो स्वतः जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही, जो सख्या भावाचा होऊ शकला नाही, जो देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाह्यात गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावं, व्यसन घालावं. मात्र राजरोसपणे तोंडसूक घेणाऱ्या या गोप्याला तुम्ही आवर घालणार आहात की नाही, आणि जर तुम्ही आवर घालत नसाल तर आम्हाला आवरणं तुम्हाला सुद्धा कठीण होईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. ही आमची सूचना आहे आणि हा आमचा इशारा आहे. गोप्यासारख्या रानडुकराला वेळीच आवर घाला. यानंतर आहेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांचा वादग्रस्त बोलण्याचा आणि शिवराळ भाषेचा इतिहास आहे. आता त्यांच्या वाणीतील शब्द पहा. काय आहे रोहित, काय पवार अजूनपर्यंत सिनियर केजी मध्ये आहे, अजून शाळेमध्ये पण पोहोचलेले नाही आहेत. जोपर्यंत अजूनपर्यंत मिशा आणि दाड्या पण त्यांना फुटलेल्या नाही आहेत, आवाजाचा कंठ पण फुटलेला नाही. थोडं आत्ताच अंड्याच्या बाहेर आलेले आहेत, थोडं जग पाहावं, अनुभव घ्यावा. पहिले टर्मचे आमदार आहेत, अजूनपर्यंत त्यांच्याच प्रणिती शिंदेताईंनी त्याच्याबद्दल काय बोललेले हे थोडं त्यांनी लक्ष घालावं. आणि थोडं नागपूर, विदर्भ आणि सगळं जगभर फिरण्यापेक्षा थोडा कर्जतमध्ये लक्ष घातलं ना तर माजी आमदार लिहिण्याची वेळ येणार नाही. त्यांच्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवारही बरळले. 16% आरक्षण हे मराठा समाजाला कसं देता येईल हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्या प्रश्नावर त्यांनी उत्तर काय दिलं, तर कोंबडीचं अंडं. आता मला माहीत नाही त्यांना अंड्याचं आणि कोंबडीचं एवढं का लगाव आहे. त्याच्याचबरोबर ते बोलत असताना माझ्या दाढीबद्दल बोलले. हा व्हिडिओ तर चालूच आहे, माझी दाढी आहे आणि जिथं जिथं केस बाहेर सगळीकडे केस आहेत, त्यांनीच कुठंतरी आरशात बघावं. यानंतर आहेत एकेकाळी सामाजिक चळवळीचे नेते म्हणून ओळखले जाणारे आणि दिव्यांगाचे कैवारी म्हटले जाणारे बच्चू कडू. त्यांनी तृतीय पंथीयांबद्दल हीन दृष्टिकोनातून केलेले विधान पहा. ज्याच्या बोटावर मशीन असते आणि बोलण्याचंही जमत असत, चालण्याचं असं वाटतं
यानंतर आहेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर. आमदार रवी राणा यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. शाण्या म्हणा अवकातीत राहाय, माझ्या बापानी आणि आमच्या घराण्यानी इथं जमिनी देण्याचं काम केलेलं आहे, घेण्याचं नाही. आणि आजही इलेक्शन आलं तर मला एखादं एकर वावर विकावं लागतं, ही फॅक्ट आहे. चोट्टा आले का, तुझी बायको चोट्टी तू चोट्टा. शानपणा मारायचं नाही आणि बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव मला, साले आराम करा, राजकारण सोडून देऊ. उगाचच काहीतरी फालतूगिरी नाही असं नाही सहन होत, आणि काही बोलायचं नाही, फालतूगिरी उगाचच. ज्येष्ठ नेत्यानंतर या आमदारांकडे महाराष्ट्राचे भविष्य म्हणून पाहिले जाते. हे आमदार खालच्या पातळीवरील टीका सोडून जनतेच्या प्रश्नावर बोलतील आणि आपल्या जुन्या पिढीचा वारसा जपतील अशी आपण आशा करूया.